अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जामनेर नगर परिषद येथे उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक तसेच नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या पुस्तकांच्या प्रती जनमानसात शालेय विद्यार्थी व शहर पोलीस स्टेशन जामनेर येथे वाटप करण्यात आल्या। तालुका उपाध्यक्ष संतोष कुमार व तालुका कार्य अध्यक्ष प्रवीण गावंडे, पाधी लोंढरीगड प्रमुख दिलीप साळुंके, जिल्हा माजी सचिव अमोल पाटील, मराठा सेवा तालुका अध्यक्ष सुनील कानर्जे, शिवसेना माजी शहर प्रमुख सुखलाल बारी, माजी शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना तालुक प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवराय, सर्वात प्रथम आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। त्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांनी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो। आज आदरणीय स्मृतिशेष केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस संभाजी ब्रिगेड म्हणजे 17 सप्टेंबर 1885 रोजी त्यांचा जन्म झाला होता। त्या निमित्ताने संभाजी ब्रिगेड पूर्ण भारतभर तसेच महाराष्ट्रभर प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस प्रबोधन दिन म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करत आहेत। आणि त्यासाठी महाराष्ट्रातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी सर्वांना अनुमोदन केलेलं आहे की आपण सर्व ठिकाणी लोक प्रबोधन दिन म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचा जन्मदिवस साजरा करायचा आहे। दिनांक 16 ऑक्टोबर 1921 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन नावाचं एक प्रात्यक्षिक सुरू केलं। त्याद्वारे त्यांनी आपल्या सत्यवादी लेखणीच्या विचारातून या पूर्ण महाराष्ट्राची एक चांगल्या प्रकारे वैचारिक मशागत केली आणि त्यातूनच त्यांची एक प्रबोधन म्हणून एक त्यांची ओळख झाली। म्हणून त्यांना लोक प्रबोधन या नावाने ओळखण्यात आलं आणि कालांतराने त्यांना महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखण्यात सुरुवात झाली। त्यांनी शेतकरी असेल, कामगार असेल, शोषित असेल, पीडित असेल अशा लोकांसाठी लढा दिला, त्यांच्यासाठी आंदोलनं उभारली। तसेच ज्यावेळेस त्यांची शेवटची वेळ शहाजीराजांनी त्यांना तात्काळ बोलवून घेतलं की प्रबोधनकार ठाकरेंना बोलवा, प्रबोधनकार ठाकरेंना शहाजीराजांकडे बोलवण्यात आलं। त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून शब्द बांधून घेतला की मी जे तुम्हाला काही आता वैचारिक बाबी सांगणार आहेत त्या तुम्ही यापुढे लिखाण करून एका विश्वासाने तुम्ही ती पुढे चळवळ चालू ठेवणार असा मला शब्द द्या। त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे यांनी तो शब्द शाहू महाराजांना दिला आणि त्यांनी आपली लेखणी ही फक्त सत्यवादी गोष्टींसाठी सुरू ठेवली। आणि आज महाराष्ट्रभर प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस हा लोक प्रबोधन दिन म्हणून साजरा करण्यात येतो आहे। जय जाऊ, जय शिवराय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।